प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. हा शेवटच्या दिवसातील संदेश आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण आता शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि कधी पण जे आहे शेवटचे दिवस सुरू होऊ शकतात. कधी पण जे आहे स्वर्गहून होऊ शकतं आणि त्यानंतर क्लेशाचा काळ या पृथ्वीवर येऊ शकतो. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की असा काळ असा दिवस कधीही या पृथ्वीवर आलं नाही आहे. देवाचा कोप ह्या पृथ्वीवर येणार आहे. क्लेशाचा काळामध्ये तो 7 वर्षाचा काळ असेल. असे भूकंप येतील ते कधी आलेले नाही आहेत. असे सुनामीज येतील कधी आलेले नाही आहेत. असे तुफान येतील, असे ॲक्सिडेंट होतील, असे युद्ध होतील, हा खूपच भयावह काळ असेल. आणि येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण ह्या काळातून जायला नाही पाहिजे. तर त्यासाठी आपलं व्याप्चर होणं खूप आवश्यक आहे. तर आता व्याप्चर कधी पण होऊ शकतं, कारण या चिन्हद्वारे आपण समजावं की दिवस जवळ आलेला आहे. कारण पुष्कळ ख्रिस्ती लोक विश्वास ठेवत नाही आहेत. त्यांना वाटतं की या गोष्टी सगळ्या रॅप्चर वगैरे काय नाही आहे. म्हणून देव जो आहे देव आपल्याला चिन्ह देतोय, कारण आपण पश्चाताप करावा. देवाने नोहाद्वारे 120 वर्ष लोकांना प्रचार केला की तुम्ही पश्चाताप करा. नोहाने सांगितलं की पाऊस पडणार आहे 40 दिवस 40 रात्र, पण कोणी लक्ष दिलं नाही आहे. सदोम अँड गमोरा देवाने जे आहे अभयमयद्वारे त्यांना चेतावणी दिली होती, पण त्यांनी जे आहे त्याकडे लक्ष दिलं नाही आहे. निनेवाचे शहर, ते शहर पण पापी शहर होतं, पण योना तिकडे गेला, देवाने त्याला पाठवलं, त्यांनी प्रचार केला, ते शहर वाचलं, कारण त्यांनी पश्चाताप केला. प्रियानो, म्हणून देव वेगळे चिन्ह आपल्याला देतो. हे चिन्ह तुम्ही आपल्या समाजामध्ये पाहू शकता, हे चिन्ह तुम्ही निसर्गामध्ये पाहू शकता, हे चिन्ह तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही चिन्ह बघू शकता, हे चिन्ह तुम्ही आध्यात्मिक जगात हे चिन्ह बघू शकता, हे चिन्ह तुम्ही पॉलिटिकल सिस्टीममध्ये हे चिन्ह तुम्ही बघू शकता. तर आज आपण जे आहे टेक्नॉलॉजीतले जे शेवटच्या दिवसाचे चिन्ह आहेत त्याकडे आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण जाऊया दानियल 12:4. पण दानियल, तू हा संदेश गुप्त ठेव व खाते बंद करून टाक. अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजे. खूप लोक इकडे तिकडे सत्य ज्ञानाचा शोध घेतील आणि सत्य ज्ञान वाढेल. तर प्रियानो, इथं काय म्हटलेलं आहे, इथं दानियलनी आत्ताच्या काळाची भविष्यवाणी केलेली आहे. इथं काय म्हटलेलं आहे की ज्ञान वाढेल. तर प्रियानो, आज ज्ञान किती वाढलेलं आहे. जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला आता एका सेकंदामध्ये मिळते. गुगल करा, जे काय पाहिजे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. जसं हे पहिलं नव्हतं, पहिलं आपल्याला पुस्तकं शोधावं लागायची, कोणाला विचारावं लागायचं, हे आता तसं नव्हे. काय इन्फॉर्मेशन तुम्हाला दुसऱ्याला पाठवायची आहे तर एका सेकंडमध्ये इन्फॉर्मेशन दुसऱ्याला पण आपण पाठवू शकतो. तर हीच भविष्यवाणी दानियलनी केली गेली होती आणि त्याची पूर्तता आज आपण बघतोय. पुढचं वचन प्रकटीकरण 11:8, त्या साक्षीदारांची शविरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील. त्या शहराचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहराच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपला प्रभू वधस्तंभ मारण्यात आले. 3.5 दिवसापर्यंत प्रत्येक वंशाचे, जमातीचे, भाषाचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीराकडे पाहतील, पण त्यांना पुरण्यास नकार देतील. आता प्रियानो, ह्याची भविष्यवाणी प्रकटीकरण 11:8 ही भविष्यवाणी केली गेलेली आहे. आणि त्यामध्ये असे म्हटले की 2 जे आहेत साक्षीदार येतील. आता 2 साक्षीदार म्हणजे मोशे आणि एलिया येतील. ते जे आहे त्या लोकांना संदेश देतील येरुशलेममध्ये. आता इथं येरुशलेमला काय म्हटले, धार्मिकदृष्ट्या येरुशलेमला सदोम आणि इजिप्त असे म्हटलंय. कारण क्लेशाच्या काळामध्ये हे जे शहर जे आहे या शहरातील लोके सदोमसारखे होणार आहेत. आणि इजिप्त, आता मिस्र देशामध्ये जसे यहुदी लोक जे आहेत ते गुलाम म्हणून वाहत होते, तसंच क्लेशाच्या काळामध्ये ते गुलाम म्हणून वाहतील. तर प्रियानो, हे 2 साक्षीदार जे आहेत ते संदेश देत होते येरुशलेममध्ये. आणि या शेवटचा लोकांना संधी असेल बदलण्याची, पण त्यांना लोकांनी मारलं. आणि
त्याला त्यांना पोहण्यास पण नाही आलं. 3.5 दिवस त्यांचे प्रेत जे आहेत, इथं पवित्र शास्त्र म्हणतं की ते पडून होते. आणि इथं म्हटलेलं आहे की सर्व वंशाचे, सर्व जमातीचे, सर्व राष्ट्रांचे लोक जे आहेत त्यांनी या साक्षीदाराचे शविवे पाहिले. प्रियानो, हे कसं शक्य आहे? का सर्व जगातील लोक येरुशलममध्ये आले होते? हे कसं शक्य झालं? हे शक्य झालेलं आहे टेक्नॉलॉजीमुळं. घरात बसून जे आहे लोकांनी, जगातील सर्व लोकांनी ही गोष्ट पाहिली. आता जेव्हा प्रकटीकरणामध्ये योहानेनी ही हे सांगितलं होतं, त्या अगोदर लोकांना त्याचा विश्वास बसला नसेल. 100 वर्ष अगोदर लोकांना विश्वास, हे कसे शक्य आहे, कसे सर्व लोक एकसाथ पाहतील, हे शक्यच नाही आहे. पण आता आपण समजू शकतो हे शक्य झालेलं आहे टेक्नॉलॉजीने. इंटरनेटद्वारा, टेलिव्हिजनद्वारे लोक हे पाहतील. तर प्रियानो, जी भविष्यवाणी केली गेली होती त्या भविष्याची पूर्तता आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये बघतोय. पण अर्थात मोशे आणि एलिया देवाने त्यांना जिवंत केलं आणि त्यांना वरती वापस स्वर्गात घेऊन गेले. पकडीकरण 13:16-17, दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना, लहान मोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास, बळजबरीने केले की त्याने आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर चिन्ह करून घ्यावे, यासाठी की चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्या प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे. ज्या माणसाला समज बुद्धी आहे त्याने त्या माणसाची संख्याचा अर्थ शोधावा. ही संख्या मनुष्याची संख्या आहे, त्यांची संख्या म्हणजे 666. आता प्रियानो, हे कसं शक्य आहे की एका चिन्हाद्वारे तुम्ही जे आहे तुम्ही काही घेऊ शकत नाही, तुम्ही काही जे आहे विकू शकत नाही आहे? तर प्रियानो, आता तेव्हा खूप कठीण होतं समजणं, पण आता आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजीच्या द्वारे, चिपच्या द्वारे, कॉम्प्युटर चिपच्या द्वारे, लेझर टेक्नॉलॉजीच्या द्वारे, आता हा खोटा संदेश काय करेल, हे चिप जो आहे ते माणसाच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर ते चिप लावणार आहेत. आणि हे चिपद्वारे जे आहेत सर्व जे आहे ते स्कॅनिंग होईल. आणि ज्यांनी चिप लावलेली आहे ते जे आहे ते गोष्टी खरेदी करू शकतील आणि विकू शकतील, म्हणजे ते ट्रान्झॅक्शन करू शकतील. आणि ज्यांच्याकडे ही चिप नाही आहे ते काही करू शकत नाही आहे. प्रियानो, आता पहिले समजणं खूप मुश्किल होतं, पण आपल्याला माहिती आता हे कॉम्प्युटरच्या द्वारे, टेक्नॉलॉजीद्वारे ह्या गोष्टी सहज होऊ शकतात. तर प्रियानो, टेक्नॉलॉजीमध्ये आपण शेवटच्या दिवसाचे चिन्ह आज आपण बघतोय. म्हणून सावध असणे खूप आवश्यक आहे, कारण कधी पण शेवटचे दिवस चालू होऊ शकतात. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.